आहोत मराठी व्याकरण नाम। आता इथे काही चित्र दिली आहेत, त्या प्रत्येक चित्रातील वस्तूला काही ना काही नाव आहे। ठीक आहे, पहिल्या चित्रात आपल्याला दिसत आहे नळ, दुसऱ्या चित्रात दिसत आहे छत्री, तिसऱ्या चित्रात मासा, चौथ्या चित्रात हत्ती, पाचव्या चित्रामध्ये शंख, सहाव्या चित्रामध्ये कमळ। तर अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तूंना एक नाव दिलेले आहे, बरोबर। प्रत्येक वस्तूला काही ना काही वेगळं नाव दिलेलं आहे, म्हणजेच नाम म्हणजे काय तर नाव। नाम म्हणजे काय? नाव। वस्तूच्या, प्राण्यांच्या आणि माणसांच्या नावाला नाम असे म्हणतात। कोणतीही वस्तू, कोणताही प्राणी आणि कोणताही माणूस यांना एक नाव दिलेले असते आणि त्या नावालाच नाम असे म्हणतात। दुसरी व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल, जगातील कोणत्याही दिसणाऱ्या वस्तूला किंवा न दिसणाऱ्या वस्तूला एक विशिष्ट नाव दिलेले असते, त्याला नाम असे म्हणतात। म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आता तुम्ही जिथे बसला आहात तिथे सुद्धा तुम्ही बघितलं तर घरात आजूबाजूला अनेक वस्तू आहेत आणि त्या प्रत्येक वस्तूला काही ना काही नाव दिलेलं आहे, त्या नावाला नाम असे म्हणतात। जसे की उदाहरण बघा, मयंक हुशार आहे, वरील वाक्यात मयंक हे माणसाचे नाव आहे। त्या कपात चहा आहे का? वरील वाक्यात कप हे वस्तूचे नाव आहे, बरोबर। तिसरं, घोडा खिंकाळतो, आता वरील वाक्यामध्ये काय सांगितले, घोडा हे प्राण्याचे नाव आहे। म्हणजेच या तीनही वाक्यांमध्ये नामे कोणती आहेत तर मयंक, कप आणि घोडा। तशीच काही उदाहरणं आपण इथे बघूया। बघा उदाहरणार्थ मुलांची नावे मयंक, क्षितिज, सुनील, समीर, रवी इत्यादी अनेक मुलांची नावे आपण इथे लिहू शकतो। मुलींची नावे समीरा, रेणू, शीतल, रिया, ज्योती, सरिता इत्यादी इत्यादी अनेक मुलींची नावे आपण इथे सांगू शकतो। त्यानंतर फुलांची नावे गुलाब, कमळ, लिली, सूर्यफूल, मोगरा, चाफा इत्यादी इत्यादी, म्हणजे आणखी दुसरेही जे फुलं आहेत त्यांचीही नावे आपण इथे सांगू शकतो। जसं सुरुवातीला आपण बघितलं कमळ, ठीक आहे। भाज्यांची नावे भेंडी, बटाटा, कांदा, मेथी, वांगे, गवार, दोडके इत्यादी। नद्यांची नावे गंगा, गोदावरी, नर्मदा, यमुना, कावेरी इत्यादी इत्यादी, म्हणजेच एक्सेट्रा, म्हणजेच याच्या पुढे आणखीन तुम्ही भाज्यांची किंवा नद्यांची नावे सांगू शकता। पर्वतांची नावे हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य इत्यादी। दिशांची नावे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण इत्यादी दिशांची नावे आहेत। मग यामध्ये तुम्ही उपदिशांची नावे सुद्धा सांगू शकता, उदाहरणार्थ आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, ठीक आहे। अवयवांची नावे हात, पाय, डोळा, कान, नाक, घसा इत्यादी। पुढे बघा फळांची नावे, तुम्हाला कोणती कोणती फळे आवडतात ते पण तुम्ही तिथे लिहू शकता, बरं का। आंबा, कलिंगड, अननस, पेरू, द्राक्षे, सफरचंद इत्यादी। प्राण्यांची नावे कुत्रा, गाय, सिंह, वाघ, माकड, हत्ती, मांजर, घोडा इत्यादी। जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं घोडा खिंकाळतो, तर त्यामध्ये आपलं नाम काय होत, घोडा। त्याच पद्धतीने जर कुत्रा भुंकतो आलं तर कुत्रा हे नाम आहे। गाय हंबरते, म्हणजेच गाय हे काय आहे, नाम आहे।
पक्षांची नावे, आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक पक्षी दिसत असतात, त्या पक्ष्यांची नावे काय काय आहेत? चिमणी, कावळा, घुबड, पोपट, बदक, बगळा, कबूतर आणि आणखीन पक्ष्यांची नावे आपण इथे सांगू शकतो. वस्तूंची नावे: पुस्तक, दप्तर, टेबल, पंखा, कपाट, ताट, वाटी, चमचा इत्यादी. आता तुम्ही जिथे बसला आहात, तुमच्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंची नावे या वस्तूंच्या नावामध्ये येतात. पुढे बघूया. आता इथे काही काल्पनिक नावे सांगितली आहेत. काल्पनिक म्हणजे ज्या व्यक्तींची किंवा ज्या वस्तूंची आपण फक्त कल्पना करतो, त्या ठिकाणांची आपण फक्त कल्पना करतो, प्रत्यक्षात आपल्याला ते ठिकाण कधीही दिसलेलं नसतं किंवा ती व्यक्ती सुद्धा आपल्याला कधी दिसत नाही, म्हणजे त्याची फक्त आपण कल्पना करतो किंवा इमॅजिन करतो, म्हणून त्याला काल्पनिक नावे असं म्हटलं आहे. उदाहरणार्थ इमॅजिनेशन, काल्पनिक म्हणजे इमॅजिन केलेली नावे. उदाहरणार्थ परी, परीला आपण कधी पाहिलंय का? नाही, म्हणून ही कल्पनेतली आहे, आपल्या इमॅजिनेशन मध्ये आहे. राक्षस, राक्षसाला पाहिलंय का? नाही. स्वर्ग, स्वर्ग पाहिलाय का? नाही. नरक? नाही. कल्पतरू, कल्पतरू हे एका झाडाचं नाव आहे जे सगळी इच्छा आपली पूर्ण करतो. तरु म्हणजे काय? झाड. कल्प म्हणजे कल्पनेतील झाड जी आपली सर्व इच्छा पूर्ण करते, अशा त्या कल्पतरु ह्या झाडाचं नाव इथे आलेलं आहे. वास्तविक पाहता कल्पतरु नावाचं कोणतंही झाड नाहीये, म्हणून हे काय आहे? काल्पनिक झाडाचं नाव आहे. त्यानंतर चातक, चातक हे काल्पनिक पक्ष्याचं नाव आहे. येस, जिनी, व्हेरी गुड. नात्यांची नावे. आता नाती जे असतात म्हणजेच आपले एकमेकांशी असलेले रिलेशन. उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये तुम्ही 5-6 व्यक्ती एकत्र राहता आणि त्यांचे तुमचे एकमेकांशी काही ना काही नाते असते, काही ना काही रिलेशन असते, बरोबर. म्हणून आपण एका फॅमिलीमध्ये राहतो, ठीक आहे. तर त्यामध्ये नात्यांच्या नावामध्ये उदाहरण आपल्याला सांगता येईल की आई, काका, मामा, भाऊ, बहीण, मावशी, आत्या इत्यादी. त्यानंतर पुढे सांगितलं आहे गुणांची नावे. आता गुण म्हणजे काय? तर आपल्या अंगी असणारा एखादा गुण, म्हणजे कुणी हुशार असत, कुणी चतुर असत, कुणी इमानदार असत, कुणी खूप प्रामाणिक असत, कुणी खूप धाडसी असत, हो की नाही, कुणी चपळ असत. अशा पद्धतीने प्रत्येकाच्या अंगातले जे गुण आहेत त्या गुणांची सुद्धा काही नावे असतात. मग त्या गुणांची नावे म्हणजेच हुशार, इमानदार, प्रामाणिक, शौर्य आणि साधेपणा इत्यादी इत्यादी अनेक. आळशी, व्हेरी गुड प्रथमेश. मनातील भावनांची नावे. आता आपल्या मनात अनेक भावना असतात. भावना म्हणजे काय? फिलिंग्स. आपल्याला दुसऱ्यांबद्दल वाटणाऱ्या फिलिंग्स किंवा त्याला मराठीमध्ये आपण भावना असे म्हणतो, ठीक आहे. तर मनातील भावना सांगणारी जी काही नावे आहेत ती कोणती आहेत? तर प्रेम, आपल्याला दुसऱ्यांबद्दल वाटणारं प्रेम, स्नेह, माया. जसं आपल्या आईला आपल्याबद्दल आणि आपल्याला आपल्या आईबद्दल खूप प्रेम असतं, खूप माया असते, तेच म्हणजे आपल्या मनातील भावना. आपल्याला आपल्या आईबद्दल वाटणारं प्रेम, आपल्या भावंडांबद्दल वाटणारं प्रेम, आदर. मोठ्यांना आपण जो रिस्पेक्ट देतो त्याला काय म्हणतात? आदर. ती आपल्या मनातली एक भावना आहे, ती आपण दाखवू शकतो का? नाही. राग, आपल्याला अनेक गोष्टींचा राग येतो, ती सुद्धा आपल्या मनातली भावना आहे. दुःख, आनंद आणि उदास. आपण कधी कधी आपलं मन लागत नसेल तर आपण उदास होतो, मग ती सुद्धा आपल्या मनातली भावना आहे. तर अशा पद्धतीने हे जे सर्व नामे मी तुम्हाला सांगितली, नावे मी तुम्हाला सांगितली, या सर्व नावांना मराठी व्याकरणामध्ये नाम म्हणतात.
ठीक आहे, काय म्हणतात, या सर्व नावांना मराठी व्याकरण मराठी व्याकरणाचा दुसरा प्रकार आज आपण शिकणार आहोत. त्यामध्ये शिकणार आहोत जोड शब्द. आणि या जोड शब्दांमध्ये आपण आधी सुरुवातीला बघूया की जोड शब्द म्हणजे काय. काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन, पुनरावृत्ती होणे म्हणजे पुन्हा तोच शब्द एका शब्दाच्या मागे येणे, त्याला पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन असं म्हणतात. आणि मग जोड शब्द तयार होतो. उदाहरणार्थ आरडा ओरड, कडकडाट, धाड धाड इत्यादी. काही वेळा पहिल्या शब्दाच्या अर्थाचाच शब्द जोडून येतो. काही वेळा काय होतं की पहिला जो शब्द आहे त्याच शब्दाच्या अर्थाचा दुसरा शब्द त्याच्या मागे येतो, त्याला जोड शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ ऐस पैस, कावरा बावरा आणि चारा पाणी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जोड शब्द तयार होतात. काही जोड शब्द मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि वाचणार आहे, सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे. अन्न पाणी, अवती भवती, आगळी वेगळी, आरडा ओरड, कागदपत्र, काबाड कष्ट, काम धंदा, कुदळ फावडे, खेर कचरा, खाडा खोड, गल्ली बोळ, गुरे ढोरे, गुळ खोबरे, गोड धोड, गोर गरीब, घोडा गाडी, चारा पाणी, जाडा भरडा, झाड लोट, झाडे झुडपे, ताट वाटी, थोडे बहुत, दात ओठ, दीन दुबळे, नदी नाला, पाट पाणी, पाटी पेन्सिल, पाला पाचोळा, बाजार पेठ, बाजार हाट, भाजी पाला, भाजी पोळी, मार झोड, रंगीबिरंगी, रात्रंदिवस, राणी वनी, शेती वाडी, सखे सोबती, सामान सुमान, हवा पाणी. आता इथे बघा, अनेक जोड शब्द दिलेले आहेत. त्या जोड शब्दांमध्ये काही शब्दांच्या मागे आपण जे रेग्युलर म्हणजे रोजच्या वापरामध्ये काही शब्द वापरतो, दोन शब्द एकत्र घेऊन आपण ते वापरतो, त्यालाच जोड शब्द असे म्हणतात. म्हणजेच बघा, जर वाक्यामध्ये सांगायचं झालं तर आता समजा आपण जर इथे घेतला अवतीभवती हा शब्द घेतला तर आपण घेऊ शकतो, त्यानंतर काम धंदा आहे, केर कचरा आहे, खाखोड आहे, असे शब्द आपण नेहमी रोजच्या वापरामध्ये वापरत असतो. ठीक आहे, पुढे बघा. काही प्रश्न मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला आणखी जास्त क्लिअर होईल की जोड शब्द कसे तयार करायचे किंवा कसे पूर्ण करायचे. आता इथे कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्या कंसामधील शब्द तुम्ही खाली दिलेल्या रिकाम्या जागेवर योग्य ठिकाणी जुळवायचे आहेत. ठीक आहे, आता इथे पहिला आहे, एक करून दाखवलेला आहे, झाडे झुडपे. ठीक आहे, दुसरा आहे ओठ. आता इथे काय येईल तर दात ओठ, म्हणजे रागा रागाने जेव्हा आपण बोलतो किंवा दात खाऊन आपण बोलतो तेव्हा म्हणतात की दात ओठ खाऊ नको, म्हणजे रागवू नकोस. दात ओठ खाऊ नको म्हणजे काय, रागवू नकोस. तिसरा आहे कष्ट. तर कष्टाला काय येईल, काबाड कष्ट. काबाड कष्ट म्हणजे काय, खूप कष्ट करणे. काबाड म्हणजे काय, खूप. तर खूप कष्ट, काबाड कष्ट म्हणजे खूप कष्ट. तिसरा आहे, चौथा आहे पाला. आता इथे काय येईल, पाला जर आधी आलं असतं तर पाला पाचोळा सुद्धा शब्द झाला असता, पण इथे नंतर आलंय म्हणजेच भाजी पाला. आपण कधी बाजारात जाणार असू किंवा आई आपली नेहमी शब्द वापरते की भाजीपाला आणायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच भाजी आणायची आहे,
असं त्याचा अर्थ होतो. दीन दुबळे, आता इथे काय दीन दुबळे म्हणजेच जे दीन आहेत, गरीब आहेत, दुबळे आहेत, म्हणजे दुबळे म्हणजे काय अपंग की आपले स्वतःचे काम करण्यासाठी ते सक्षम नसतात म्हणून त्यांना दीन दुबळे असं म्हणतात. मग दीन हा सुद्धा एक वेगळा शब्द आहे, दुबळे हा सुद्धा एक वेगळा शब्द आहे. हे दोन्ही शब्द एकत्र आल्याने इथे हा जोड शब्द तयार झालेला आहे. गुरे ढोरे, आता इथे गुरे आणि ढोरे, ढोर म्हणजेच काय जनावर, ढोर म्हणजेच काय जनावर किंवा जानवर किंवा ॲनिमल. तर ढोर जे असतं त्याला सुद्धा गुरे किंवा जनावर असा शब्द प्रयोग केला जातो. म्हणून गुरे आणि ढोरे हा एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत म्हणून हे संपूर्ण प्राणी जातीला सुद्धा उद्देशून वापरला जातो, गुरे ढोरे. पुढचा आहे ताट वाटी. आता इथे जेवताना आपण आपली आई आपल्याला सहज आवाज देते आणि म्हणते चला ताट वाटी घ्या, हो की नाही. म्हणून ताट आणि वाटी हा जोड शब्द इथे वापरलेला आहे. झाड लोट, झाड लोट म्हणजेच आता दोन्हीचा अर्थ इथे एकच आहे. झाडून घेणे म्हणजेच काय केरकचरा लोटून सरकवणे किंवा लोटणे म्हणून झाड लोट. आवती भवती, आवती भवती म्हणजे आपल्या आजूबाजूला, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जोड शब्द आपण तयार करू शकतो किंवा पूर्ण करू शकतो. म्हणजेच जोड शब्द म्हणजे काय तर दोन शब्द जेव्हा एकत्र जोडले जातात त्याला जोड शब्द असे म्हणतात. मग ते एकाच अर्थाचे, कधी कधी ते एकाच अर्थाचे असतात किंवा कधी कधी ते एकसारखेच शब्द एका मागोमाग वापरले जातात. आता इथे काही जोड्या सांगितलेल्या आहेत की जोड शब्दांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. उदाहरणार्थ पहिलं दिलं आहे खाडा, दुसरं दिलं आहे गल्ली, तिसरं दिलं आहे काम, चौथं गोर, पाचवा जाडा, सहावं चारा. आणि ब गटामध्ये आपल्याला दिलेलं आहे पहिलं बोळ, दुसरं गरीब, तिसरं पाणी, चौथं खोड, पाचवं धंदा आणि सहावं भरडा. आता यामध्ये बघा पहिला जो शब्द आहे त्याच्यासोबत जोडलं जाऊ शकतं खाडा खोड. खाडा खोड म्हणजे आपण लिहिताना जेव्हा सतत ते कट करत राहतो त्याला काय म्हणतात खाडा खोड. दुसरा आहे गल्ली बोळ. गल्ली आणि बोळ हा दोन्ही एकाच अर्थाचा शब्द आहे. जेव्हा छोट्या छोट्या गल्ली असतात त्यालाच बोळ सुद्धा म्हटलं जात म्हणून गल्ली बोळातन आपण फिरत असतो म्हणून गल्ली आणि बोळ हा दोन्ही एकाच अर्थाचा शब्द आहे. काम धंदा, आता काम आणि धंदा हे सुद्धा दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत पण हे एकमेकांना जोडून येतात म्हणून ह्याच जोड शब्द इथे तयार होतो. उदाहरणार्थ आपण जर समोरच्याला कधी विचारतो तू काय काम धंदा करतोस म्हणजे तू काय काम करतोस, तुझा रोजगार काय आहे, तू उत्पन्न मिळवण्यासाठी काय काम करतोस असं विचारण्याची पद्धत असते किंवा हा शब्द प्रयोग तिथे केला जातो म्हणून त्याला जोड शब्द असं म्हटलं जातं. म्हणजे काम हे सुद्धा त्याच अर्थाने घेतलं जातं आणि धंदा हा सुद्धा त्याच अर्थाने घेतला जात. त्यानंतर गोर गरीब, गोर गरीब म्हणजे काय गरीब लोक. जाडा भरडा, तर जाडा भरडा सुद्धा दोन्हीचा अर्थ एकच होतो. भरडा म्हणजे काय जाडसर आणि जाडा म्हणजे पण थोडासा जाडसर म्हणून जाडा भरडा. शक्यतो पिठासाठी किंवा एखाद्या जाड पदार्थासाठी हा शब्द वापरला जातो. त्यानंतर चारा पाणी, चारा पाणी हा सुद्धा जोड शब्द इथे आलेला आहे. आता इथे बघा खाली काही जोड शब्दांचा वाक्यात उपयोग करायला सांगितला आहे. त्यामध्ये पहिला करून दाखवलेला आहे जसं की रात्रंदिवस, मोहनने रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास केला. मोहनने काय केलं फक्त दिवसाच नाही तर रात्री सुद्धा अभ्यास
केला म्हणून रात्रंदिवस कष्ट करून त्याने अभ्यास केला असं वाक्य इथं तयार होईल. दुसरं दिलं आहे खाडाखोड. आता या वाक्याचं मी इथे एक वाक्य दिलं आहे, तुम्ही वेगळं करू शकता. लिहिताना खाडाखोड करू नये. खाडाखोड करणे म्हणजे चुकलं की आपण लगेच तिथे कट करतो पेननी पेन्सिलनी, अतिशय तिथे घाण करतो. ठीक आहे रोहन. आता इथे तिसरा आहे भाजी पोळी. सर्वजण घरी रोज खातात होती ने, मग तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा वाक्य करू शकता. मी इथे एक उदाहरणासाठी वाक्य दिलं आहे, रोहन रोज डब्यात भाजी पोळी आणतो. ठीक आहे, तर जोड शब्दांचा वापर असा आपण वाक्यांमध्ये पण करू शकतो. पुढचा आहे सखे सोबती. सखे सोबती म्हणजे आपले मित्र. सखे सोबती म्हणजे काय, आपले मित्र किंवा आपल्या नेहमी सोबत असणारे. म्हणून मी इथं काय वाक्य दिले, वृक्ष आपले सखे सोबती आहेत. का, कारण वृक्ष आपल्याला फळ देतात, सावली देतात, फुलं देतात. ठीक आहे, म्हणून वृक्ष आपले सखे सोबती आहेत. तर अशा पद्धतीने जोड शब्दांचा वापर आपण वाक्यात सुद्धा करू शकतो.